नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र वेदर फॉरकास्ट, येणारा आठवडा पावसाचा, काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. महाराष्ट्र रेन अपडेट बघा मित्रांनो, परतीचा पाऊस महाराष्ट्र आणखी आठवडाभर सक्रिय राहण्याची शक्यता. या आठवड्याभरात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्र वेदर फॉरकास्ट रेन अपडेट, मान्सून परतीचा प्रवास पुढे सरकला नाही आहे आणि त्यासोबतच अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटकातील काही भाग आणि महाराष्ट्रातील खराब हवामानाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे. तर महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, आठवडा पावसाचा काळजी घ्या असेही IMD मुंबई उपमहासंचालक KS होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली. येणारा आठवडा 11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रासह कोकणासह आतल्या भागात पाऊस पूर्णतः सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता. कापणीला आलेल्या पिकावर दाट प्रभाव होण्याची शक्यता हवामान खात्याने दिले आहे. IMD इशाऱ्याकडे कृपया लक्ष द्या. परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका. गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. सध्या स्थितीत सर्वत्र कापणीसाठी पिके तयार झाली आहेत, मात्र परतीच्या पावसाने शेतातील पाणी साचले आहेत. यामुळे पिके भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे भात, मका, ऊस, सोयाबीन, द्राक्ष, कापसाचे नुकसान झाले आहे. पुढील आठवडाभर सुद्धा राज्यातील विविध भागात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाकडून जारी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 14 ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 15 ऑक्टोबर रोजी कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर बघा, येता थोडा हे पावसाचाच आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे. परतीचा पाऊस महाराष्ट्रात आणखीन आठवडाभर सक्रिय आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.